मेरे मित्रों, अमरावती जिले में अगर कोरोना को काबू करना है तो 2 गज दूरी और मास्क है जरूरी। आपल्याला मास्क लावण्याची नित्यंत सवय झालेली आहे। या अगोदर आपण मास्क काय आहे हे फक्त आपल्याला डॉक्टरांच्या चेहऱ्यांना किंवा जे मेडिकल सेक्टर मध्ये फील्ड मध्ये काम करतात त्यांच्याच आपल्याला चेहऱ्यावर दिसत होते। परंतु जानेवारी मध्ये भारत देशामध्ये कोरोनाचा प्रवेश झाला आणि त्यानंतर आपल्याला मास्क लावण्याची सवय झाली। त्यानंतर 21 मार्चला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण संपूर्ण भारत देशामध्ये लॉकडाऊन जाहीर केले। मेरे भाई और मेरे बहनो, कोरोना नको होरोना है तो 2 गज दूरी मास्क है जरूरी। यानंतर आपल्याला मास्कची सवय झाली। कालांतराने ही मास्क लावण्याची सवय हळूहळू कमी होत होती। परंतु आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या 8 दिवसांमध्ये कोरोनाचा एकदम मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आणि त्यानंतर अमरावती प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला। अमरावतीमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रसार होण्यासाठी कोण जबाबदार? काही लोकांच्या मते यामध्ये प्रशासन, जिल्हा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी किंवा नागरिक हे जबाबदार आहे। माझ्या मते कोरोना वाढण्याच्या मागे जबाबदार आपण आणि आपले प्रशासन जबाबदार आहे। कारण आपली जी सवय होती अगोदर मास्क लावण्याची ती हळूहळू कुठेतरी कमी होत होती। विनाकारण फिरणे, कुठे पण जाणे, काही पण करणे आणि जिल्हा प्रशासनांची जी एक कोरोनावरची पकड होती ती हळूहळू कमी होत होती। कारण आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत होती। त्यामुळे आपल्याला मास्क लावणे, सॅनिटायझर यूज करणे, विनाकारण फिरणे ह्या अशा सवयी आपण जास्त टाळत होतो। परंतु लॉकडाऊन जसेच अनलॉक चालू झाले त्यानंतर आपण या सवयी सोडून दिल्या किंवा म्हणायचं झालंच तर मास्क न लावणे, कुठे पण फिरणे। परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणावर आढळले, यामध्ये जबाबदार कोण? मी असाच एका सोशल मीडियावर प्रश्न विचारला की अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना वाढण्यामागे कोण जबाबदार? त्याच्या मला कमेंट बॉक्समध्ये बरेचसे कमेंट्स आले। आपण स्वतः नागरिक, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि विनाकारण फिरणारे नागरिक। माझ्या मते कोरोना अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे नागरिक म्हणजे आपण आणि आपले जिल्हा प्रशासन। जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे जेव्हा रुग्ण वाढत होते त्यावेळेस सक्तीने लॉकडाऊन लावण्यात आले। नंतर कोरोनाची संख्या जशी जशी कमी होत गेली तशी तशी ढील देण्यात आली। त्यानंतर अनलॉक नंतर बरेचसे हॉटेल्स, उपहारगृह, बार, दुकान अशा बरेचशा प्रकारचे प्रतिष्ठाने खुली करण्यात आली। अनलॉकमध्ये कालांतराने 9 ते 3, 9 ते 2, 9 ते 5, 9 ते 8 असा ठराविक वेळ नेमून दिला होता। परंतु त्यानंतर काही दिवसानंतर 9 ते 10, 9 ते 11 असे अनेक प्रतिष्ठानांचे वेळ करण्यात आले। परंतु यामागे एक लॉजिक लावायचं झाल्यास डॉक्टरांच्या मते कोरोनाचा नवीन स्ट्रेन म्युटंट आढळून आल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत गेले। त्यानंतर दुसरं पाहायचं झाल्यास यामध्ये आपण जबाबदार ठरण्याचे झाल्यास यामध्ये जिल्हा प्रशासनाने आपली ढील दिलीमुळे त्यामुळे नागरिक विनाकारण फिरणे, विना मास्क लावून फिरणे, कुठे पण जाणे, कुठे पण बसणे यामुळे सुद्धा कोरोनाचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला। 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या 8 दिवसाच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यामध्ये 6,329 कोरोना रुग्णांची नोंद आढळून आली आहे। ही संख्या खूप चिंताजनक आहे। कारण कोरोना झाल्यानंतर, अनलॉक झाल्यानंतर आपल्या अमरावती जिल्हा किंवा पूर्व पश्चिम विदर्भामध्ये कोरोनाची संख्या कालांतराने हळूहळू कमी होत होती। परंतु प्रशासन आणि नागरिकांची हलगर्जीपणा यामुळे कोरोनाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झाला आणि कोरोनाचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणावर झाले। जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी शैलेशजी नवाल यांच्या आदेशानुसार अमरावती शहर आणि अचलपूर शहर या 2 शहरांमध्ये 8 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लावण्यात आला। आता नवीन कालच्या बातमीनुसार यामध्ये अंजिंगा सुरजी यांचा सुद्धा कंटेनमेंट झोन मध्ये समावेश करण्यात आला। परंतु कोरोना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार? कोरोना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपल्याला काही मोठ्या उपाययोजना कराव्या लागणार। कारण आपण पाहिजे झालोच मास्क आपण लावत नाही। मी फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून मास्क लावला आहे, तो पण व्हिडिओ काढायचा आहे, तुम्हाला काय वाटेल का नाही, व्हिडिओ काढणारा मास्क लावत आहे। परंतु असे काहीच नाही
मी नेहमीच मास्क लावतो, कारण मास्क लावणे म्हणजे कोरोनावर कंट्रोल करणे होय. कारण दो गज दूरी मास्क आहे जरूर, जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही, असं माझं एक उद्दिष्ट किंवा माझं एक अशी माझा विचार आहे. लॉकडाऊन झाले, आता कोरोनाचे पेशंट सुद्धा वाढले, यामध्ये प्रमुखाने काय करायचं आपल्याला? आपल्याला मास्क लावून बाहेर काम असेल तर बाहेर निघणे, विनाकारण फिरणे नाही, वेळोवेळी आपले हात सॅनिटायझर हँडवॉशने वॉश करणे, गर्दीमध्ये फिरणे नाही, अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर आपलं आपण कोरोनावर कंट्रोल आणू शकतो. आणि तसं पाहिजे झाल्यास जेव्हा आपल्याकडं आपल्याला पोलीस किंवा नगरपंचायत किंवा महानगरपालिकांचे कर्मचारी जेव्हा आपल्याला रस्त्यावर दिसतात तेव्हाच आपल्याला मास्क लावण्याची आपण आवश्यकता समजतो. कारण की आपल्याला भुर्दंड तर बसणार नाही ना, कारण मास्क लावले नाही तर आपल्याला 200 ते 500 रुपयापर्यंतचा दंड आहे. हे आपण न आकारण्यासाठी आपण मास्क लावतो. पण मित्रांनो, आपल्याला जर आपल्या अमरावती जिल्ह्यामधला कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर आपल्याला मास्क लावणे, सॅनिटायझर करणे, विनाकारण काम नसेल तर बाहेर न फिरणे, अशा खूप काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात.